ऍसिड टाकण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडल्याचं समोर आलंय. पीडित मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीवरून 25 वर्षीय तरुणावर कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला अटक करण्यात आली. पीडित मुलगी कोरेगाव पार्क परिसरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. आरोपी रोज तिच्या शाळेबाहेर थांबवून तिला त्रास द्यायचा आणि पाठलाग करून तुझ्या चेहऱ्यावर ऍसिड टाकेन आणि घरच्यांनाही मारून टाकेन अशी धमकी देत होता. घटना घडली त्या दिवशी त्यानं पीडितेला जबरदस्तीनं भाकोली परिसरात नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अत्याचार करताना व्हिडिओही त्यानं तयार केला आणि याविषयी कुणाला काही सांगितल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतरही त्यानं तिच्यावर अत्याचार केले. त्रास असह्य झाल्यानं पीडितेनं घरच्यांना हा प्रकार सांगितला. या आरोपीवर यापूर्वीही एक गुन्हा दाखल आहे. याबाबत पुणे पोलीस अधिक तपास करत आहेत. मुलीनं आईला सांगितलं होतं, त्यामुळं ती मुलीच्या सोबत स्वतः जात होती. कधी इतर काही ओळखीच्या लोकांना तिच्या बरोबर शाळेत पाठवत होते आणि येताना तिला घेऊन येत होते. तर याच्यामध्ये हा गुन्हा दाखल झाल्यानंतर यातल्या आरोपीला आपण अटक केलेली आहे.